राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे सोलापूरचे ग्रामदेवत सिद्धेश्वर महाराजांच्या अक्षता सोहळ्याला उपस्थित राहिले. आणि आपण बघता या ठिकाणी महाराजांच्या यात्रेतला जो पारंपरिक वेशाख आहे ती बाराबंदी घालून रोहित पवार जे आहेत ते यात्रेला उपस्थित आहेत. पायात चपला न घालता ज्या पद्धतीनं एखादा सिद्धरामेश्वरांचा भक्त यात्रेला येत असतो त्याच पद्धतीनं अगदी रोहित पवार यात्रेत सहभाग. दादा, एखाद्या भाविकाप्रमाणे तुम्ही चप्पल न घालता बाराबंदी घालता महाराजांच्या भक्ताप्रमाणे यात्रेत आलेला आहात, काय सांगाल? मी अनेक वेळा श्री सिद्धेश्वर महाराजांचं दर्शन घेण्यासाठी इथं आलेलो आहे, पण अक्षदा उत्सव मला कधी बघता आला नव्हता. तर काडादी साहेब नेहमी नेहमी म्हणायचे की आपण आलं पाहिजे, मला यायचं होतं. आज इथं मी आलेलो आहे आणि ही जी सगळी परंपरा आहे अनेक पिढ्यांनी ती जपलेली आहे ती समजून घेण्याचा मी प्रयत्न करत आहे. अतिशय उत्साहामध्ये प्रत्येक व्यक्ती इथं आहे असं आपलं दिसतं आणि तो उत्साह आणि तो जो काही उत्सव आहे तो मी सुद्धा साजरा करण्यासाठी आलेलो आहे. पहिल्यांदाच कदाचित बाराबंदी घातलेली असेल, काय अनुभव बाराबंदी घालण्याचा? आहे आपलं ट्रेडिशन आहे, ते जपलं बाहेर आहे. मी जे घातलंय त्याचाच एक भाग आहे. अभूतपूर्व असा हा सोहळा आहे, लाखोंच्या संख्येने लोक इथं येत आहेत आणि आपल्याला प्रत्यक्षात ते अनुभवत आहेत, किती चांगली अनुभूती आहे ही. नाही, नक्कीच सगळ्यात चांगली गोष्ट काय, लाखोंच्या संख्येने लोक येतात पण शिस्त तेवढीच पाळली जाते. मग हीच खरी आध्यात्मिक ताकद आहे जी इथं आपल्या सर्वांना बघायला मिळते. आणि एक चांगल्या वातावरणामध्ये शेकडो वर्ष झाली हा उत्सव इथं साजरा केला जातो. मंदिर पण ट्रस्टच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने ठेवलं गेलं आहे, चांगले कार्य तिथं होतात आणि नेहमी नेहमी इथं आल्यानंतर एक वेगळी प्रेरणा आणि ऊर्जा आम्हा सगळ्यांना मिळते. प्रेरणा आणि ऊर्जा जी आहे ती मिळते अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते आमदार रोहित पवार या ठिकाणी देत आहे. आपण बघताय की या ठिकाणी बाराबंदी घालून रोहित पवार जे आहेत ते या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत आणि प्रत्येक जण जे अशाच पद्धतीनं या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. तर सुशील कुमार शिंदे साहेब दरवर्षी येतात सर, दरवर्षी तुम्ही येता आणि दरवर्षी तेवढाच उत्साह असतो आपल्यामध्ये, काय सांगायचं? या वर्षी खरं म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा खूप उत्साह आहे या वर्षी. आणि विशेषतः तरुण तरुणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये इथे जॉईन झालेले आहेत. मला वाटतं की यात्रा दिवसेंदिवस वाढतच राहते आहे. सिद्धरामेश्वराच्या कृपेने या यात्रेचं स्वरूप हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं आहे. आता यायला देखील रस्ता मिळत नव्हता इथे, एवढी गर्दी आहे. मला वाटतं की चांगलं चिन्ह आहे आमच्या दृष्टिकोनातून. सिद्धरामेश्वराच्या चरणी आम्ही एवढीच प्रार्थना करतो की इथं आम्हाला सुख संपन्न अशा प्रकारचे आशीर्वाद मिळावा एवढीच इच्छा व्यक्त करतो. दरवर्षी मॅडम आपल्यासोबत असतात, ताई असतात, त्यास प्रीतीताई आलेल्या असतात. आज प्रीतीताई आलेली आहे, ती प्रणिती ही ह्याला गेलेली आहे, मणिपूरला गेली. काँग्रेसचा तिथं पदयात्रा आहे मणिपूरला, त्या तिथं गेलेली आहे. आणि मिसेस शिंदेची जरा तब्येत बरी नाही म्हणून ती सोलापूरला आली, पण ती घरीच आहे. मी लहानपणापासून इथे बऱ्याचदा आलेली आहे, फक्त आता लग्नानंतर कमी येणं होतं, पण मी भरपूरदा काठ्याची जत्रा बघितली आहे नाक्षदांसाठी, ह्याच्या आधी भरपूरदा आली आणि मला खूप आनंद आहे की आज बऱ्याच वर्षांनी मी आज आली इकडे. लहानपणी तुम्ही जी यात्रा अनुभवली आहे ती आणि आता फरक प्रचंड आहे, काय अनुभव? मला आता जास्त गर्दी दिसतीये आणि लोकांची उत्साह जास्त दिसतोय मला, पण मला आज खूप बरं वाटतंय, छान वाटतं. मिलिंद देवरा जे आहेत ते आता पक्ष सोडतात, पक्षाला सोडचिती दिली मिलिंद देवराने, त्याबद्दल काय सांगा? आता दूर तर आपण सिद्धरामेश्वराशी एवढंच बोलूया, राजकीय नंतर बोलूया. सुशीलकुमार शिंदे साहेब जे आहेत ते आपली मुलगी जी आहे कन्या प्रीती श्रॉफ यांच्यासोबत या यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपण या ठिकाणी बघताय भक्तीपूर्ण वातावरणामध्ये सगळे लोक जे आहेत ते या अभूतपूर्व सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत. तर लाखोंच्या संख्येनं सिद्धरामेश्वरांचे भक्त जे आहेत ते कोणत्याही निमंत्रणाशिवाय जे आहे त्या विवाह सणामध्ये उपस्थित लावत असतात. अगदी काही वेळामध्ये हा अक्षता सोहळा संपन्न होणार आहे, त्यापूर्वी जी आहे ती भाविकांची गर्दी या ठिकाणी आपण बघताय आणि त्याचप्रमाणे राजकीय नेत्यांची हजेरी देखील या निमित्तानं या कार्यक्रमामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरापर्सन युक्त दिसा, आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.